शेतकरी कर्जमाफीमध्ये मोठा घोळ असल्याचं समोर आलेलं आहे. लाभार्थ्यांच्या यादीमध्ये अनेक मृत शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. शिवाय आधार कार्डमध्येही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं कठीण झालेलं आहे. शेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ. मृत शेतकरीही कर्जमाफीचे लाभार्थी. आधार कार्डनं अडवली कर्जमाफीची वाट. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावणार नाही असं सांगत ठाकरे सरकारनं कर्जमुक्ती योजना जाहीर केली. 22 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. पण या कर्जमाफी योजनेत मोठा घोळ समोर आलाय. कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्याच्या यादीत मृत शेतकऱ्यांचाही समावेश आहे. वर्ध्यातल्या कवडू सपाट यांचा मृत्यू झाल्यानंतरही लाभार्थ्यांच्या यादीत त्यांचं नाव आलं, पण प्रमाणीकरणाची अडचण आली. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असतानाही सपाट कुटुंबियांना कर्जमाफी मिळणार नाही. कर्जमाफीच्या यादीत आमचे नाव आलेले आहे. तसेच आम्ही बँक ऑफ इंडिया आणि तहसीलदारांना सुद्धा अर्ज दिले आहे आणि आमचे वारसांसुद्धा सातबाऱ्यावर चढवण्यात आले आहे. त्यानंतर आमचे बोंडही आणि PM किसानचे पैसे आले आहेत, ते सुद्धा बँक ऑफ इंडियाने कापलेले आहे. भगवान पिपळकार, सुलोचना धारपुरे आणि नथ्थू पाटील हे मृत शेतकरी लाभार्थ्यांच्या यादीत आहेत. हे एकट्या वर्धा जिल्ह्यातलं चित्र आहे. राज्यात हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. दुसरी अडचण आहे आधारची. अनेक शेतकऱ्यांच्या बँकेतील आधार क्रमांक आणि प्रत्यक्षातला आधार क्रमांक वेगळा आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाहीये. त्या कर्जमाफीमध्ये समजा माझं पहिल्या यादीमध्ये नाव आलं आहे, तर बँकेमध्ये माझ्यावाला आधार वेगळं असल्यामुळे ते प्रॉब्लेम येऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे मी तक्रार केली आहे, तहसीलदाराकडे केली आहे, तरी वाला माझावाला 7-12 अजूनही पुरा झालेला नाही. कर्जमाफी योजनेत अनेक त्रुटी आहेत, ते आत्ताच दूर करणं गरजेचं आहे. अन्यथा यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेसारखीच ही कर्जमुक्ती योजना टीकेची धनी होईल. मिलिंद आंडे, Z24 तास, वर्धा.